नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि आज आपण येत्या आठवीच्या इंग्रजी विषयामधील टू पॉईंट वनमध्ये दिलेली कविता ट्राय अगेन ही कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत तर ट्राय अगेन तुमच्या पाठ्यपुस्तकातील तेल पान नंबर सत्तावीस आणि अठ्ठावीस या पान नंबरवर दिलेली आहे दिलेली आहे आणि आ, ही जी पोयम आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर टूची पहिली पोयम आहे टू पॉईंट वन तर ट्राय अगेन ट्राय अगेनच्या मराठीचा अर्थ आहे पुन्हा प्रयत्न करा तर ही जी कविता आहे पुन्हा प्रयत्न करा करा ही खूप मोटिवेशनल पोयम आहे मोटिवेशनल म्हणजे खूप प्रेरणादायक पोयम आहे आणि कवीने जे आहे तुम्हाला आपल्या जीवनामध्ये निराश न होता पुन्हा प्रयत्न करून यश मिळवण्याकरिता प्रेरणा दिलेली आहे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आता तुम्हाला काय केलं पाहिजे जीवनामध्ये काय केलं पाहिजे यश मिळवण्याकरिकरिता तर ट्राय अगेन म्हणजे प्रयत्न पुन्हा प्रयत्न केला पाहिजे पण कशाकरिता पुन्हा प्रयत्न केला पाहिजे आता कवीने ही जी कविता लिहिली आहे फक्त इथं लिहिलेलं आहे ट्राय अगेन ऐका नाही आता काही कामं असं असतात जे वाईट असतात तर वाईट कामाकरिता आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करून यश मिळायला मिळवायला पाहिजे का तर जे वाईट कामं असतात त्याला तुम्ही बघा समजा की कोणतं काम बरं आहे आणि कोणतं काम वाईट आहे जर एखादा काम वाईट आहे आणि तुम्हाला तुम्हाला वाईट कामं करण्याची इच्छा होत आहे किंवा वाईट वाईट कामा वा, कामाचं कामा तुम्हाला वाईट जर काम आहे त्याला तुम्ही समजा आणि वाईट काम जर असेल तर वाईट वाईट काम जे करण्याची इच्छा होते ते वाईट कामापासून तुम्हाला निघून चांगल्या काम करण्याकरिता प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्ही तुमचे ध्येय उद्देश बरो म्हणजे बरोबर आहे योग्य आहे आणि तुम्हाला वाटते की तुम्ही खरोखर ते काम करू शकता त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे ट्राय अगेन पुन्हा पुन्हा प्रयत्न करून तो काम साध्य करायचं आहे अशा प्रकारे हे कवितेमध्ये कवीने तुम्हाला जे आहे प्रेरणा दिलेली आहे आता बघूया ह्या कवितेचा अर्थ आता पहिल पहिली लाईन आहे टी से लेसन यू शूड हिट ट्राय अगेन आता टीसमध्ये श टीस म्हणजे दिलेलं आहे शॉर्टन फॉर्म ऑफ इट इज म्हणजे टीसचा अर्थ आहे इट इज हिट म्हणजे इट इज इट इज म्हणजे हा आहे टी लेसन यू शूड हिड हिट म्हणजे लक्ष देणे पे अटेन्शन टू तर इट इज ए लेसन यू शूड हीड म्हणजे हा एक धडा आहे जे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे आणि कोणता धडा आहे ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा हा एक धडा आहे त्याच्याकडे तुम्हाला काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे एट फर्स्ट यू डोंट सक्सिड ट्राय अगेन एट फर्स्ट डोंट सक्सीड म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा सक्सीड होत नाही पहिले वेळेस तुम्हाला यश मिळत नाही पहिल्यांदा तुम्हाला सक्सेस मिळत नाही तर तुम्ही काय करा ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा देन देन दॅन युअर करेज शूड अपियर फॉर इफ यू विल परसिवर त्यानंतर काय होईल तुमचं जे धैर्य आहे ते दिसायला हवं तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुमचे धैर्य जे आहे ते दिसायला हवं फॉर इफ यू विल यू विल परसिअर म्हणजे ज्या कामाकरिता तुम्ही परसिवर करत आहात परसिवर म्हणजे कीप ट्राईंग टील वन अचीव म्हणजे जोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे म्हणजे एका प्रकारच्या चिकाटीने काम करणे तर ज्या कामाकरिता तुम्ही प्रयत्न करत आहात त्या कामाकरिता तुमचं धैर्य काय झालं पाहिजे दिसायला पाहिजे आणि तेव्हा काय विल यू विल कॉन्क्अर नेवर फिअर आणि अशा प्रकारे तुम्ही धैर्यपूर्वक काम केलं चिकाटीने काम केलं तर यू विल कॉन्क्अर म्हणजे तुम्ही जिंकाल नेवर फिअर आणि घा म्हणजे मुद्दाम घाबरू नका तुम्ही जिंकाल पण तुम्हाला काय केलं पाहिजे ट्राय अगेन वन्स ऑर टॉईज दो यू शूड फेल ट्राय अगेन तर वन्स ऑर टॉईज दो यू शूड फेल किंवा एकदा किंवा दोनदा जर तुम्हाला अपय अपयशी व्हावं लागलं तुम्ही फेल झालं तरी तुम्हाला काय केलं पाहिजे पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे इफ यू वूड ॲट लास्ट प्री ट्राय अगेन प्रीविल म्हणजे विजय मिळवले मिळवणे आणि ॲट लास्ट म्हणजे शेवटी जर तुम्हाला जे आहे शेवटीमध्ये तुम्हाला विजय मिळ मिळे मिळते म्हणजे शेवटी जर विजय मिळाली आहे का नाही पहिल्या पहिल्यांदा तुम्हाला जर विजय मिळाली नाही पहिल्यांदा तुम्ही सक्सेस झालं नाही आणि शेवटीही मिळाली तरीही काय होईल म्हणजे पहिल्यांदा मिळत नाही आणि तुम्हाला काय होईल जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला काय होईल एटलाच प्रिवेल म्हणजे तुम्हाला सेफ्टी तरी काय होईल विजय मिळेल म्हणजे सेफ्टी तरी तुम्हाला यश मिळेल इफ वी इस्ट्राई टीस नो डिसग्रेस इफ यू इस्ट्राई स्ट्राइव म्हणजे खूप कठीण प्रयत्न करणे किंवा संघर्ष करणे जर तुम्ही इफ इफ वी स्ट्राई जर जर खूप जे कठीण प्रयत्न करता इफ वी इस्ट्राईव म्हणजे खूप कठीण प्रयत्न करतात टिस्ट नो डिसग्रेस टिस्ट म्हणजे इट इज यामध्ये काय आहे इट इज नो डिसग्रेस डिसग्रेस म्हणजे अपमान नाही किंवा मानहानी नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात खूप हार्डवर्क करत आहात त्याच्यामध्ये अपमान समजू नये हे तुमच्याकरिता अपमानजनक नाही दो ना ना वी डू नॉट विन दो वी डू नॉट विन द रेस व्हॉट शूड डू इन दॅट केस ट्राय अगेन दो म्हणजे जरी जरी तुम्ही टू नॉट विन द रेस जरी तुम्ही रेस जिंकलू शकलो नाही जे रेस जिंकलं नाही म्हणजे एखादा काम तुम्ही जे आहे साध्य करू शकलं नाही जिंकू शकलं नाही तर अशा केसमध्ये म्हणजे अशा प्रकरणामध्ये काय केलं पाहिजे तर ट्राय अगेन अशा प्रकरणामध्ये पण ट्राय केलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही त्या रेसला जिंकू शकलं नाही तरी काय करू शकता तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता किंवा त्या कामामध्ये यश नाही मिळालं तर त्या कामाचा अनुभव दुसऱ्या कामामध्ये घेऊ शकता अशा प्रकारे तुमचे जे प्रयत्न आहे ते व्यर्थ जाणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला काय केलं पाहिजे ट्राय म्हणजे प्रयत्न केलं पाहिजे इफ यू फाईंड युअर टास्क इज हा ट्राय अगेन आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं जे टास्क आहे काम आहे ते खूप अवघड आहे ट्राय अगेन तेव्हा तुम्हाला काय केलं पाहिजे ट्राय म्हणजे प्रयत्न पुन्हा प्रयत्न केला पाहिजे अवघड आहे तर जर पुन्हा पुन्हा तुम्ही प्रयत्न कराल तर तुमचं काम जे हार्ड आहे ते काय होईल सोपं होईल तुम्हाला यश मिळेल तुम्हाला काय केलं पाहिजे पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे टाईम विल ब्रिंग यू युअर यू यू रिवॉर्ड ट्राय अगेन टाईम विल ब्रिंग ब्रिंग म्हणजे आणि हा जो वे वेळ आहे तुम्हाला काही देईल तुमचं बक्षीस देईल तुम्ही जे काम केलं ते वेळ तुम्हाला नक्कीच तुम्हाला त्याच्या बक्षीस देईल म्हणजे वेळेवर तुम म्हणजे एखादा असा तरी वेळ येईल जेव्हा तुम्हाला यश मिळेल तर त्याच्याकरिता तुम्हाला काय केलं पाहिजे ट्राय अगेन जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला काय होईल तुमचं बक्षीस मिळेल म्हणजे तुम्हाला यश मिळेल ऑल दॅट अदर फोल कॅन डू व्हाय विथ पॅसन्स मे नॉट यू ऑल दॅट अदर फोल कॅन डू फोल्क म्हणजे लोक आणि जे दुसरे जे लोक आहे जे दुसरे लोक जे काम करू शकतात ऐका नाही म्हणजे जगामध्ये असे सगळे काम आहे जे लोकांनी केलेले आहेत म्हणजे जे दुसरे लोक जे काम करू शकतात जे कामामध्ये ते जे सक्सेस होऊ शकतात व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू जर तुम्ही पॅसन्स ठेवलं पॅसन्स म्हणजे तुम्ही धैर्य ठेवलं पॅशन्स म्हणजे तिला कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप जर तुम्ही आपलं होप म्हणजे गमवलं नाही आपली आशा गमवली नाही आणि आपल्यामध्ये दिले आ, जे डिलेला ॲक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी ठेवली डिले म्हणजे विलंब जर थोडंसं वे वेळ लागला तरी तुम्ही जे आहे त्या त्याला ॲक्सेप्ट करण्याची तुम्ही कॅपॅसिटी म्हणजे क्षमता ठेवली आणि पॅशन्स ठेवला म्हणजे धैर्य ठेवला नॉट यू नॉट यू म्हणजे तुम्ही पण काय करू शक करूं करूं जे जे तुम्ही पण करू शकता जे लोकांनी जे इतर लोकांनी जे काम सिद्ध करून दाखवलेलं आहे तर तुम्हीही करू शकता पण तुम्हाला तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्हाला धैर्य ठेवलं पाहिजे आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वास ठेवून काय केलं पाहिजे प्रयत्न केलं पाहिजे ओन्ली कीप धिस रूल इन व्ह्यू ट्राय अगेन ओन्ली कीप धिस रूल म्हणजे फक्त हाच नियम आहे काय नाही इन व्ह्यू म्हणजे आपल्या दृष्टिकोनमध्ये ठेवा हेच नियम तुम्ही लक्षात ठेवा आणि तो नियम कोणता ट्राय अगेन म्हणजे तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे हार मानायचं नाही आणि तुम्हाला जर तुम्हाला खरोखर विश्वास असेल की आपण आपल्याला केलेच पाहिजे बरो आपण बरोबर आहोत आणि आपले उद्देश चांगले आहेत तर खरोखर तुम्हाला एके दिवशी काय होईल तुम्हाला यश मिळेल म्हणजे तुम्हाला जर खरो कर तुम्ही खरोखर जे आहे योग्य प्रमाणे काम केलं आणि खूप प्रामाणिकपणेपणे तुम्ही प्रयत्न केला आहे का नाही आणि योग्य मार्गाने तुम्ही गेलं तर निश्चित रूपाने तुम्हाला यश मिळेल अशा प्रकारे हे कवितेचा अर्थ आहे आणि हे कवितेचे जे कवी आहे पोएट आहे कोण आहेत डब्ल्यू ई हिक्शन